गडहिंग्लज गोड साखर कारखाना निवडणुकीचे आज मतदान होते व दुपारपर्यंत संतगतीने चालणारे मतदान दुपारनंतर जोर पकडले। वेगवेगळ्या सगळ्याच मतदान केंद्रावर चुरस दिसून येत होती। पॅनलमधील नेते मंडळींची भेटी तसेच मतदारांना आपल्या बाजूने कसे खेचता येईल त्यासाठी हरेक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होते। काही जण दुपारपासूनच आत्मविश्वास व्यक्त करत होते की आमचेच पॅनल बहुमताने जिंकणार। गडहिंग्लज येथील MR हायस्कूल मतदान केंद्रावर देखील तेच चित्र दिसून आले। 3 ते 4 वाजेपर्यंत फक्त दोन्ही पॅनलकडून मतदानावर लक्ष केंद्रित केले, पण 4 नंतर श्री छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे कार्यकर्ते व नेते मंडळीकडून मतदानाचा कौलचा अंदाज बांधत जल्लोष करण्यात आला। मुश्रीफ साहेब अंगार हे, बाकी सब भंगार हे, मुश्रीफ साहेब की जय, डॉक्टर शाहपूरकर की जय अशा घोषणा देत फटाके फोडत त्यांनी आनंद व्यक्त केला। यावेळी गडहिंग्लज मधील श्री छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, पण मतदानाला कोठेही गालबोट न लागता घोषणाबाजी देत फक्त आनंद व्यक्त केला। तरी 5 वाजेपर्यंत सरासरी 70% मतदान झाले। आता सर्वांचीच प्रतीक्षा लागली आहे ती या 8 तारखेच्या निकालाची। बाबासाहेब नल्लोडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या मतदानाच्या ऊस उत्पादक सभासदांच्या कौलावरून आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये असलेल्या उत्साहावरून राजर्षी शाहू छत्रपती समविचारी आघाडीचं पॅनल हे प्रचंड मतानं आणि अत्यंत दिमाकामध्ये निवडून आलेलं आहे, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि या पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या समविचारी आघाडीच्या माध्यमातून, ती नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल, ती आम्ही सर्वजण मिळून लढवून जिंकल्याशिवाय राहणार नाही, यात कुठल्याही प्रकारची माझ्या मनात शंका नाही। उत्सुकता जर या ठिकाणी बघितली तर निश्चितपणानं एक सकारात्मक विचार या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेला आहे, सभासदांनी दिलेला आहे। आणि यामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी मुश्रीफ साहेब आणि डॉक्टर शाहपूर साहेब यांच्या नेतृत्वाखालील ही समविचार आघाडी 2 ते 3 हजार मताच्या लीडनं मताधिक्यानं निश्चितपणानं निवडून येईल आणि येत्या काळामध्ये एक पारदर्शी कारभार शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श ठेवण्याचं काम ही निश्चितपणानं ही जोडी आणि हे नेतृत्व करेल असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो। आणि येत्या 8 तारखेला त्या समविचार आघाडीचा गुलाल आणि विजय हा निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करावा लागेल। आणि त्याचप्रमाणे या इथून पुढच्या सगळ्या राजकीय वाटचालीमध्ये देखील ही निवडणूक एक मैलाचा दगड ठरेल आणि एकूण वातावरणच निश्चितपणानं बदलून जाईल असं मला या ठिकाणी ठामपणे विश्वास वाटतो। संतोष।